शेतकरी मित्रांनो नमस्कार, ॲग्रो किसनमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज जरा प्रवासात असल्या कारणाने आज आपण गाडीतूनच व्हिडिओ बनवत आहोत। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण स्टोरेज टेस्टमधील कामांमध्ये डाळिंबाच्या झाडाला जे काही वॉटर शूट आलेले असतील किंवा ज्या फांद्या जमिनीकडे आलेल्या असतील, तर या सर्व आपण काढून घेतलेल्या आहेत। या सर्व फांद्या काढून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचे आपल्याला काम करायचे की या फांद्या कट केल्यानंतर आपल्याला लगेचच कुठल्याही स्पर्शजन्य बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे। या फवारणीमध्ये आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा देखील वापर करू शकतो। तर मित्रांनो, कॉपरयुक्त बुरशीनाशकांमध्ये आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण वापरू शकतो, किंवा 1% बोर्डोचा देखील आपण या फवारणीमध्ये आपण वापर करू शकतो। तर मित्रांनो, ही फवारणी करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यावेळेस आपण कुठली फांदी कट करतो किंवा वॉटर शूटे आपण काढून घेत असतो, तर अशावेळी झाडाला जखमा होत असतात। आणि जर पावसाळी वातावरण असेल तर या जखमांमधून कुठले बुरशीजन्य रोग किंवा जीवाणूजन्य रोग म्हणजेच तेलासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळेच या बुरशीजन्य किंवा तेलासारख्या रोगांचा आपल्या बागेमध्ये प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे वॉटरशूट किंवा फांद्या कट केल्यानंतर आपल्याला लगेचच कॉपरयुक्त बुरशीनाशकांची किंवा बोर्डोची फवारणी करणे आपल्याला अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे। तर मित्रांनो, ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे, तर ते म्हणजे आपल्याला मुळांची चाळणी करायची आहे। ड्रिपरच्या खाली जो काही मुळांचा जारवा असतो, तर तो सर्व मुळांचा जारवा आपल्याला तोडून घ्यायचा आहे। परंतु ह्या मुळांचा जारवा काढत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की ती म्हणजे ज्या काही करंगळीसारख्या मुळ्या असतात, तर या मुळ्या तुटणार नाही, ही सर्वात महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर ज्या शेतकऱ्यांची छोटी बाग आहे, सिंगल ड्रिपर आहे, सिंगल ड्रिप लाईन आहे, तर असे शेतकरी छोट्या पावड्याचा किंवा दातराचा वापर करून मुळांची चाळणी करू शकतात। किंवा ज्या शेतकऱ्यांची मोठी बाग आहे, क्षेत्र मोठे आहे, झाडाच्या दोन्ही बाजूला ड्रिप लाईन आहे, डबल ड्रिप लाईन आहे, तर असे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे काही बेड फोडण्याचे अवजार येते, तर या अशा अवजारांचा देखील मुळांची चाळणी करण्यासाठी आपण वापर करू शकतो। तर मित्रांनो, मुळांची चाळणी झाल्यानंतर आपल्याला कुठले महत्त्वाचे काम करायचे आहे हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा। आणि आपण आपल्या ॲग्रो किसान या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण आपले ॲग्रो किसान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।